नायगाव पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबियांना नोटिसा दिल्या गेल्यात, या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्यानं पोलिसांच्या कुटुंबियांना घरं खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. ही वसाहत धोकादायक वाटत नसून सरकारनं त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, वसाहतींची दुरुस्ती करावी, निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. नायगाव पोलीस वसाहतीतील पोलिसांच्या घरांची पाहणी देखील देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यानंतर रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनाचा काळ आहे, अशा वेळी घाईघाईत रहिवाशांना बेघर करणं योग्य नाही. सध्या कोरोना काळात शिफ्टिंग शक्य नाही. शिफ्टिंगसाठी ज्या जागा सुचवण्यात आल्या त्या याहीपेक्षा खराब आहेत. त्यामुळं आहे त्याच ठिकाणी मोकळ्या जागेवर इमारती बांधाव्यात आणि मगच त्यांचं पुनर्वसन करावं असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. बघितलं की केंद्र सरकारने काल कॅबिनेटला अशा प्रकारचा निर्णय केला की 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्याचं जे इंटरप्रिटेशन केलं होतं की राज्यांना अधिकार नाहीत ते केंद्राला आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन हे केंद्र सरकारने केलं आहे आणि राज्याला सगळे अधिकार दिले आहेत. आता हे अधिकार मिळाल्यानंतर ही सगळी जबाबदारी निश्चितपणे राज्याकडेच येणार आहे. मात्र मी अतिशय जाणीवपूर्वक स्पष्टपणे सांगतो, श्री अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या सरकारमधल्या लोकांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही, त्यामुळे ते रोज नवीन बहाणे या ठिकाणी सांगतात. मला असं वाटतं अतिशय आपण योग्य सांगितलं आणि म्हणून मी ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो त्यावेळेस अभूतपूर्व कार्यक्रम पोलीस हाऊसिंगच्या हातात घेतला आणि आपण बघितलं असेल तर त्या काळात जवळजवळ 75 नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पोलीस क्वार्टर्सचं बांधकाम सुरू केलं. 2000 कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून दिले. एकीकडे ते आपण केलं आणि दुसरीकडे पोलिसांना हक्काची घरं घेता आली पाहिजे म्हणून 20 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे पोलिसांना उपलब्ध करून देण्याचं काम देखील आपल्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी केलं. आणि विशेषतः या काळात बांधलेल्या पोलीस वसाहती बघा आणि मी त्याकरता पोलीस हाऊसिंगचंही अभिनंदन करेन. या सगळ्या वसाहती अतिशय चांगल्या उच्च दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या आपण त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, मुंबईतल्या असो की मुंबई बाहेरच्या असो. त्यामुळे पोलीस हाऊसिंगचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात स्टॉक आपण बांधणं सुरू केला आहे. ते याही सरकारने आता अशी अनाऊन्समेंट केली आहे की ते पुढे नेणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटला पाहिजे. पण विशेषतः मुंबईत हा प्रश्न अधिक जटिल आहे कारण इथल्या इमारती जुन्या आहेत आणि या ठिकाणी जसं BDDचं झालं तसंच इतर ठिकाणी जर आपण केलं तर मला असं वाटतं की मुंबईतले प्रश्न सुटू शकतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.